सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण रद्द झालं आणि त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचं म्हटलं गेलं. यावर चर्चा करण्यासाठी आणि पुढे मार्गक्रमण कसं केलं जाणार यावर चर्चा करण्यासाठी माजी वनमंत्री संजय राठोड आज जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य केलंय आणि चौकशी न करता माझ्यावर अन्याय झालाय असं देखील यावेळी संजय राठोड यांनी म्हटलंय. आपल्यावर अन्याय झाला आणि चौकशीशिवाय फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचा पुनरुच्चार संजय राठोड यांनी केलाय. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा हा गमावला होता आणि या संपूर्ण प्रकरणावर आज पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलंय. यावेळेस ते काय म्हणालेत हेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमचे व्हिडिओ जर युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या युट्यूबच्या HW News मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर पूजा चव्हाण या तरुणीने पुण्याच्या तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती आणि त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राजकारणात मोठ्या प्रमाणात उरटले. यावरूनच संजय राठोड यांनी आज असं म्हटलंय की मी दोषी असेल तर मला शिक्षा द्या नाहीतर पूर्वीप्रमाणे मला काम करू द्या. आता मी मागे ज्या संदर्भात बोललो आहे की चौकशीच्या अगोदरच फाशी द्या ही भूमिका योग्य नाही. जे काही आरोप झाले त्या आरोपाची चौकशी होऊ द्या ही भूमिका माझी होती आणि म्हणून त्या पदाचा राजीनामासुद्धा मंत्रिपदाचा मी माननीय मुख्यमंत्र्याकडे स्वतःहून दिलेला आहे की जे काही आरोप माझ्यावर झालेले आहेत त्याची चौकशी करा. चौकशीत तथ्य जर नसेल तर मी परत या ठिकाणी काम करायला तयार आहे. चौकशीत जर काही मी दोषी असेल तर मला शिक्षा द्या आणि म्हणून चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. आणि भूमिकाच माझी त्याही वेळेस होती परंतु आरोप करायचे आणि आताच फाशी द्यायची अशी जी भूमिका आहे ती चुकीची आहे. दरम्यान यावेळी संजय राठोड यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिलंय त्यावर देखील भाष्य केलंय. ते काय म्हणालेत पाहूयात. मी TV माध्यमातूनच ऐकलेलं आहे पण पत्रात नेमकं काय भावना व्यक्त केलेल्या आहेत आमचे सहकारी प्रताप सरनाईक साहेबांनी ते पूर्ण कळल्यानंतरच याच्यावर बोलणं उचित होईल. तर आपण पाहिलं की संजय राठोड यांनी मी दोषी असेल तर मला शिक्षा द्या नाहीतर मला पूर्वीसारखं काम करू द्या असं म्हटलं आहे. यावेळी पुढे संजय राठोड यांनी असं देखील म्हटलंय की माझी सुरुवातीपासूनच मागणी होती की चौकशी करा आणि त्यानंतर जर दोषी आढळलो तर मला शिक्षा करा. पण चौकशी न करता फासावर देण्याचा प्रकार आहे त्यामुळे मला राजीनामा द्यावा लागला. कोरोनाचं संकट आणि इतर बाबींमुळे माझ्या बाबतीतला अहवाल अजून मुख्यमंत्र्यांकडे गेला नसावा. तो त्यांच्याकडे जेव्हा जाईल त्यावर ते योग्य निर्णय घेतीलच. या कोरोनाच्या महामारीमुळे आता जो काही संदर्भ पहिली लाट दुसरी लाट या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री हे अतिशय चांगलं काम करत आहे. आता थोडंसं लाट ओसरत चाललेली आहे. राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. चौकशीचा अहवाल त्यांच्याकडे गेला असतील तर ते निर्णय घेतील ते स्वतः जाहीर करतील. तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या या मागणीनंतर आता पुढे काय होणार. त्यांना पुन्हा वनमंत्रीपद दिलं जाणार का. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे येत्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला कलाटणी मिळणार का हे देखील पाहणं येत्या काळामध्ये महत्वाचं असणार आहे. यासारखे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News.